शरद पवारांचा भाजपमध्ये जाण्याला कायम विरोध होता असं जयंत पाटील यांनी म्हटलंय. मोदींनी देखील पवारांवर टोकाची भाषा वापरली असं जयंत पाटील म्हणतात. तर त्यावेळी मोदींच्या स्टेजवर आमचे लोक बसून सहन करत होते असंही जयंत पाटील यांनी म्हटलंय. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब माझ्यासोबत आहेत. भाजपसोबत जाण्याच्या चर्चा झाल्या होत्या, मात्र याला सामूहिक रूप देण्यात आलं. मात्र पवार साहेब जे आहे ते त्यांच्या मनातलं मनासारखंच करतात असे अजित पवार म्हणतात. आता या जुन्या गोष्टी झाल्या ना, याच्यात शरद पवार साहेब कुठंच गेले नाहीत. भाजपमध्ये जाण्याला त्यांचा कायमचा विरोध राहिला आहे, म्हणून तर काही लोक काही कारणामुळे पक्ष सोडून गेले. शरद पवारांना पराभूत करणं हा आमचा उद्देश आहे असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यांच्या वक्तव्यावर अजित पवार नाराज आहेत अशी सूत्रांची माहिती आहे. असं आहे की शरद पवारांच्या पवार साहेबांच्या विरोधात अगदी मोदी पण टोकाची भाषा वापरत होते आणि आमचे सगळे लोक स्टेजवर होते आणि इतक्या टोकाची भाषा वापरून देखील भटकती आत्मा असा उल्लेख मोदी साहेबांनी केला, त्यावेळी देखील आमची सगळी ही लोक स्टेजवर बसून हे सहन करतच होती. त्यामुळे चंद्रकांत दादा असोत किंवा नरेंद्र मोदी असोत किंवा देवेंद्र फडणवीस असोत, ते पवार साहेबांच्यावर जेव्हा जेव्हा जी टीका करतात ती सहन करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. कॅमेरा पर्सन मिलिंद सह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड.